लॉटरीची तिकीट घेऊन आपलं नशीब अजमावून बघण्याची सवय अनेकांना असते, त्यामुळे जगभरात दररोज कोट्यवधी लॉटरीची तिकिटांची खरेदी विक्री होते। काहींना लॉटरी लागते सुद्धा आणि ते रातोरात श्रीमंतही होतात। तुम्ही याबाबत अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेल, मात्र लॉटरीमुळे संपूर्ण गाव श्रीमंत झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? बेल्जियमच्या अँटवर्प प्रांतातल्या एका गावाच्या बाबतीत ही घटना घडली। या गावात राहणाऱ्या 165 जणांचं नशीब एका रात्रीत उधळलं आहे। सगळे कोट्याधीश झाले आहेत। ओलमेन असं या गावाचं नाव आहे। ओलमेन गावातल्या 165 नागरिकांनी एकत्रितपणे लॉटरीत 1200 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जिंकली आहे। लॉटरी लागली तर बक्षिसाची रक्कम सर्वांना समान वाटली जाईल असं गावकऱ्यांनी आधीच ठरवलं होतं, त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात सुमारे 7,50,00,000 रुपये रक्कम जमा झाली आहे। एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर ओलमेन गावात जल्लोषाचं वातावरण आहे। काही विजेत्यांनी या लॉटरीला सर्वोत्तम ख्रिसमस गिफ्ट मानलं आहे।